नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र सागर राठोड ॲग्रीकॉस इंडियन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो। तर मी आज बसलेलो आहे वांगे पिकाच्या प्लॉटवर। मित्रांनो, महाराष्ट्रात जवळपास 28,113 हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात वांग्याची लागवड केली जाते, परंतु या वांग्यामध्ये आपल्याला फ्रूट बोरर आणि शूट बोरर म्हणजेच फळ पोकरणारे आणि अळी आणि शेंडा अळी खूपच त्रासदायक आहे। तर या अळीचं नियंत्रण कसं मिळवायचं असेल, अळीचं नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे आणि अळीची लाईफ सायकल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी मित्रांनो, जर आपण वांगे लागवड करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। मित्रांनो, वांग्यामध्ये शेंडाळीचं नियंत्रण जर मिळवायचं असेल आपल्याला, तर त्या अळीचं लाईफ सायकल म्हणजे अळीचं जीवनचक्र आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे। तरच आपल्याला या वांग्याच्या शेंडाळी आणि फळ पोकरणारीवर अळीवर नियंत्रण मिळवता येईल। चला तर आपण आता ह्या वांग्याची लाईफ सायकल, वांग्याच्या फळ पोकरणाऱ्या अळीची लाईफ सायकल बघूया। या लाईफ सायकलमध्ये चार अवस्था असतात। सगळ्यात अगोदर येते अंडी अवस्था, त्यानंतर अळी अवस्था, त्यानंतर प्युपा अवस्था आणि पतंग अवस्था। सगळ्यात अगोदर जी अंडी अवस्था असते ती जवळपास 1 ते 3 दिवस असते व अंडी आपल्याला पतंग जो अंडी असतो तो एका वेळेस 150 ते 200 एवढे मोठ्या प्रमाणात अंडी घालतो। व त्यातून जी दुसरी अवस्था असते ती अळी अवस्था, अळी बाहेर निघते। तर ती अळी आपल्याला फळांमध्ये दिसते वांग्याच्या आणि जे काही हे शेंड्या असतात तर या शेंड्यांमध्ये दिसते आणि ही अवस्था खूपच घातक आहे। त्यानंतर जी अवस्था येते ती म्हणजे प्युपा अवस्था। तर प्युपा अवस्था आपल्याला जमिनीत पालापाचोळ्यांमध्ये किंवा मल्चिंग जर आपण टाकलेलं असू तर त्या मल्चिंगच्या खाली आपल्याला आढळून येते। तर प्युपा अवस्था खूपच त्रासदायक आहे, कारण की त्याच्यापासून जी पुढची अवस्था आहे पतंग अवस्था, तर तो पतंग बाहेर निघतो प्युपामधून। तर पतंग अवस्थामध्ये मेल व फिमेल हे दोन पतंग असतात। फिमेल पुन्हा अंडी घालतात 150 ते 200 व त्यातून पुन्हा अळ्या बाहेर निघतात। अशा प्रकारे ही लाईफ सायकल जी आहे ती 45 ते 50 दिवसापर्यंत चालते। मित्रांनो, आपल्याला ह्या अळीवर कंट्रोल मिळवायचा असेल तर हे लाईफ सायकल ब्रेक करणं म्हणजे लाईफ सायकलला यांचं जीवनचक्र थांबवणं खूप गरजेचं आहे। तर हे जीवनचक्र आपण कसं थांबवू शकतो, लाईफ सायकल आपण कशी ब्रेक करू शकतो ते आपण आता बघूया। तर ही लाईफ सायकल ॲक्टिव्ह मोडमध्ये कधी येते, जवळपास जेव्हा ढगाळ वातावरण असेल मेच्या जून महिन्यापासून ही लाईफ सायकल जे चालू होणे ॲक्टिव्ह मोडमध्ये येण्यास सुरुवात होते आणि जवळपास थंडी संपेपर्यंत ही लाईफ सायकल खूपच आपल्या शेतकऱ्यांना त्रासदायक असते आणि त्याच वेळेस आपल्याला शेंडा अळीचा आणि फळ पोकरणा अळीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात होतो। मित्रांनो, ही लाईफ सायकल आपल्याला थांबवण्यासाठी हे बघा, ज्या हे पतंग असतात अळी पतंग असतात, तर ते पतंग आपल्याला जमा करणं खूप गरजेचं आहे। तर हे पतंग जमा करण्यासाठी आपल्याला आपल्या शेतांवर कामगंध सापळे जवळपास 6 ते 7 एकरी या प्रमाणात लावणं खूप आवश्यक आहे। त्यासोबत आपण लाईट ट्रॅपसुद्धा लावू शकतो। लाईट ट्रॅप आपल्याला लावायला संध्याकाळी 6 ते 9 याच वेळेस लावायचे आहेत। 9 रात्री 9 नंतर पतंग हे उडत नाही किंवा उडत नाही आणि त्या लाईट ट्रॅपमध्ये अडकत नाही। त्यानंतर आपल्याला आपल्या शेताच्या अवतीभोवती जेव्हा आपण वांग्याची लागवड करतो त्याच वेळेस आपल्याला सापळा पीक म्हणून मका आणि चवळी यांची लागवड करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, यानंतर आपण बघूया की आपण फवारणीद्वारे ह्या शेंडाळीचं आणि फळपोकरणाळीचं कसं नियंत्रण मिळवू शकतो। तर फवारणीद्वारे याचं नियंत्रण मिळवायचं झाल्यास आपल्याला मित्रांनो हे बघा,
अमोष पौर्णिमे बघून फवारणी करणे गरजेचं आहे, कारण की त्याच वेळेस अळीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक असतो. अमोषेच्या अगोदर 2 दिवस किंवा आपण अमोष झाल्यानंतर 2 दिवसानंतर फवारणी करू शकतो. मित्रांनो, फवारणी करताना पाणी हे आपल्याला स्वच्छ वापरायचं आहे. पाण्यासोबत आपण एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरणे खूप गरजेचं आहे. जर आपण वांग्यावर अळीचा खूपच मोठा अटॅक झालेला प्रमाणात अटॅक झालेला असेल, तर पेट्रोल पंपाचा जर आपण वापर केला तर खूपच आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येईल. आपण सुरुवातीला नीम ऑइलचाही आपण समावेश करू शकतो फवारणीमध्ये. मित्रांनो, अळीचा जर उद्रेक कमी असेल त्यावेळेस आपल्याला कमी तीव्रतेचे औषधं फवारणे गरजेचं आहे. आणि अळीचा खूप जास्त उद्रेक झाला तर एकच कीटकनाशक वारंवार फवारणी करणं टाळावे. ज्यामुळे जर आपण एकच कीटकनाशक वारंवार फवारणी केली तर त्यामुळे आपल्या पिकावर अळीचा मोठा अटॅक येऊ शकतो, कारण की अळीला त्या रेझिस्टन्स डेव्हलप होऊन जातो त्या कीटकनाशकाचा, त्यामुळे आपल्याला चांगले योग्य रिझल्ट दिसून येत नाही. मित्रांनो, तर मी आपल्याला आता मार्केटमध्ये काही चांगले कीटकनाशक उपलब्ध आहेत त्यांचे नावं सांगणार आहेत आणि त्यांचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहेत. मित्रांनो, आपण सुरुवातीला म्हणजे आपल्या याच्यावर जर खूपच मोठ्या प्रमाणात आली असेल तर खल्लास ह्या कीटकनाशकाची आपण फवारणी करू शकतो. खल्लास हे आपल्याला प्रति लिटरसाठी 1 ml प्रमाणे वापरायचं आहे. त्यानंतर आपण प्रोक्लेम या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो, तर हे आपल्याला 15 लिटरसाठी जवळपास 10 ग्रॅम एवढ्या प्रमाणात वापरायचं आहे. त्यानंतर स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही कीटकनाशक मार्केटमध्ये आहे, जसे की डेलिगेट. तर ह्या डेलिगेटचे खूप चांगले सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर आहे कोराजन. कोराजनचेही खूप चांगले सुंदर रिझल्ट आपल्याला मिळालेले. मित्रांनो, त्यानंतर आहे फेम झालं, परत बायरचं लार्वी. ह्या प्रकारे आपण चांगले आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक वापरून आपल्या अळीची कंट्रोल मिळवू शकतो. तर मित्रांनो, या प्रकारे आपण आपल्या वांग्या पिकावरील फळ पोखरणारी अळी शेंडाळीचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? तर चॅनलवर तुम्ही पुन्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. मित्रांनो, पुन्हा नवीन भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन माहितीसाठी. तर आपण आपली रजा इथेच घेतो आणि थांबतो. धन्यवाद.